पावसामुळे नागपुरातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यात पडून नागरिकांचे अपघात होत आहेत. मात्र रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या संस्था ही जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात मशगूल आहेत. रस्ता सुधारल्यानंतर माझा भाव तर वापस नाही येणार ना. हा आर्त टाहो आहे एका बहिणीचा. नागपूरच्या वाडी परिसरात घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर धीरज फुसे या तरुणाचा अपघात झाला. नागपूर अमरावती महामार्गावर उखडलेल्या खडीमुळे धीरजची बाईक घसरली, त्यात त्याचा मृत्यू झाला. कसे लोक म्हणतात की तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे, तिथं लोक घाबरतात. सुधारणा झाली पाहिजे त्याची. दुसऱ्यांदा दुसऱ्याचा नाही हो, असं माझ्या मुलाचा झाला तसा दुसऱ्या मुलाचा नाही झाला पाहिजे, असं सुधारणा त्या रोडाची केली पाहिजे. अंडी या रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी मनपानं हा रस्ता आमचा नाही असं सांगत हात झटकलेत. नव्या रस्त्यांना खड्डे पडले तर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा महापौरांनी दिलाय. हा एरियाचं नाव आहे काचीमेट एरिया, आणि त्याच्यामुळे काय आहे की काचीमेट एरिया एक्झॅक्टली नो वन कॅन डिफाईन करत नाहीये कुणी की हे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आहे की वाडीमध्ये आहे. जे रस्ते लगेचच मागच्या वर्षी झाले आणि आता उखडले तर त्यांच्यावर नक्कीच आपल्याला ऍक्शन घेता येईल. ती कुठलीही माहिती आपल्याला मिळाली तर आपण त्या ठेकेदाराला ब्लॅकमेल सुद्धा करू शकतो. परंतु ते आपल्याला बघून घ्यावं लागेल की त्याचं रस्त्याचं काम कुठल्या वर्षाचं आहे, कुठल्या तारखेचं आहे. नागपूर शहरात महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या संस्थांचे रस्ते आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते बांधून झाल्यावर त्या रस्त्यांचं हस्तांतरण मनपाला करते. असं असलं तरी मनपा हे रस्ते आपले मानायला तयार नाही. आता रस्तेच असे खड्डेमय असल्यावर नागपूर मनपा स्मार्ट होणार तरी कसं? जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.